हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू वन मोर न्यू व्लॉग. तर कशी असाल तुम्ही सगळी? आय होप तुम्ही सगळी बरी असतली, एकदम मस्त मजेत अशी असतली, आणि आम्ही बी बरी असं एकदम मस्त अशी. तर अपय आता सर बसला मोठ्यान म्हण बसला आहे आई जसा ओघराकडे. तर सकाळच्यानी असलो पाऊस पडटा कंटिन्यू सारखं. ॲक्च्युली कालच्यान पाऊस असा सारखं चालू असं, आणि राती तर भरपूर पाऊस पडला, वारं बिरं मारून सामकं. पावसाच्या दिसांनी असं करून भरपूर पाऊस पडपा लागला की ना बरं दिसता. आणि त्यांना पाऊस असणं असे वत येता पण त्यांना बेजार येतात, पाऊस खंय गेलं का असं दिसतं. गरमी बिरमी जावपा लागतं की मागीर बेजार येऊपा लागता, आणि पाऊस भरपूर पडपा लागते बरं दिसता. आणि स्पेशली त्यांना बरं दिसता ज्यांना संडे लागी असता पण त्यांना तर चढूच बरं दिसता असं पाऊस पडपा लागतं की संडे म्हणजे खंही वसपाचं असं बी प्लॅन असतं नी त्याका लागून. म्हटल्यावर या संडे आमचं काय प्लॅन ना सध्या तरी खंही वसपाचं दिसपाचं. आणि म्हाका नी असं भरपूर बी पाऊस पडटा पण त्यांना खंही वसपा बरं दिसता. कार घेऊन म्हण टू व्हिलरीन सुद्धा मजा अशी दिसता म्हाका बरं दिसता. एका वेळार येता पाऊस पडलो की ना तर कसं घरातला हलना पळयता नी बरे कसं हलना घरातल्यान कॉम येता म्हणटा आपणा आपणूच सांगता कॉम येता हा बाहेर गेल्यान. तर हो भायर सरपाक असं पळयना पाऊस बी पडटा त्यांना. बट पोया अजून आयज फ्रायडे नी फाल्यां सॅटरडे संडेक अजून एक दीस असा मोदी पोया कसं किती प्लॅन जातले. सध्या तरी काय प्लॅन ना ॲक्च्युली नी आमचं नॉर्थ गोवा वसपाचं प्लॅन आशिल्लो संडे कसं नी. बट खूप दिसांनी आम्ही प्लॅन करताले की वसपाक जाय अशें म्हणून. म्हटल्यार एक दोन प्लेसीस माझ्या मायंडान आशिल्ल्यो त्यो म्हाका विजीट करपाक जाय आशिल्ल्यो, आणि त्याच्याच वांगडा म्हटल्यार तुमकां बी शूट करून दाखोवपाक मेळटलें नी अशें म्हणून. आणि पावसाक तर बरें दिसता ट्रॅव्हलिंग करपाक नी. बट आता झालं असं की नॉर्थ गोवा इन्विटेशन्स खूप असा, खूप जण कमेंट करतात व्हिडिओचेर जावं इंस्टाचेर मेसेजीस बी करतात की तू नॉर्थाक केन्ना आयले नी, म्हापशा सायडीन पणजे सायडीन ह्या सायडीच्यान केन्ना आयले जाल्यार आमकां सांग, आनीक आमी तुका मेळपाक येता अशें बी म्हणून. म्हळ्यार थोडीं जाणां म्हणटा घरा कडेन बी यो, थोडीं जाणां म्हणटा तूं खंय येतलें तें सांग आपूण तुका थंय मेळपाक येता अशें बी म्हणून. म्हटल्यार आतां कन्फ्युजन म्हळ्यार कित्याक तर सगळ्यांक मेळपाक गेल्यार जे कडेन आमी वचपाचो प्लॅन केला पळय ज्या प्लेसीचेर थंय वचप जायना. सो ताका लागून आमी कन्फ्यूज आसा, तेंच आमगे डिस्कशन चालू आसा थंय या कोण आपयता थंय या. पोया एकदां अशें करतलें नॉर्थ गोवा येतले पयलीं म्हाजें एक काम बीन आसा बारीकशें त्या सायडीच्या काम इन्सेस कोणागेर वचपाचें आसा म्हाका. सपोज थंय गेले जाल्यार कोण मेळपाचे आसा पळय तांकां मेळून बी येतले, नेक्स्ट टायम जे प्लेसीस आमी मायंडान धरल्या पळय वचपाचे म्हणून थंय वचपाचो ट्राय करतले. हांगच्यान खूप पयस जाता न्ही, सो ताका लागून दोन दोनदां वचप बी म्हणल्यार चिंतपाक पडटा. एक दोनदां खूप पयस जाता, तुमी चिंतात आतां हांव जे कडेन रावता पळय थंयच्यान नॉर्थाक म्हाका खूप पयस जाता बाबा, चिंतपाकच इतले पयस दिसता. आणि आतां न्ही जस्ट सकाळची 11:30 आणि जस्ट हांव शावर बी घेऊन येला फाटल्यान देवाची पूजा बी सगळी जाल्ली आसा. आणि मेन म्हटल्यार कितें जाणा रांदपाक जाय. आतां हांवें चिंतलेलें अशें लायट येयली जाल्यार तुमच्या वांगडा एक रेसिपी म्हाका शेअर करपाची आशिल्ली, बट लायट ना न्ही तर म्हटलें आसूं मागीर फाल्यां बी पळोवया. फाल्यांचेर पोस्टपोन केल्या सद्या तरी रेसिपी, फाल्यां न्ही परां संडे, फाल्यां सॅटरडे आमचो वॅज. आनीक हेका म्हटलेलें नुस्त्याचें हुमण आसा. काल हांवें व्हिडियो शूट करून आशिल्लो कालच्या दिसा, कित्याक म्हाजे कडेन बॅकअपान व्हिडियो आशिल्ले. मागीर ते खूप दीस जाता न्ही व्हिडियो शूट करून दवरले की बॅकअपान खूप उरता. मागीर ते सोमारचो व्हिडियो ह्या सोमाराक आतां शूट करता तो मागीर विकेंडाक तुमकां पळोवपाक मेळटा. सो ताका लागून म्हटलें आसूं दोन दीस हॉलिडे घेवया म्हण व्हिडियो शूट करून आशिल्ले. सो काल हांवें सुंगटाचें हुमण केल्लें तें आसा, तर हांव म्हणपाक लागलो तेंच आसूं अशें म्हणून. आनी हो चिकन पळोवपाक गेल्लो, चिकनाची एक रेसिपी तुमच्या वांगडा शेअर करतले म्हणून. आणि आमकांय बी जातलें न्ही आतां हुमण तर आसा अशें म्हणून, नुस्तें काय ह्या दिसा घेवपा सारकें आसत ना. बट हो थंय गेल्लो चिकन हाडपाक, आमच्या हांगासर लागीं मेळटा तें थंय ना खंय तेजे कडेन, ताका स्टॉक येवना अजून. कित्याचें सुकी सुंगटाची किसमूर बी कितें करता नाल्यार मोतयां फ्राय करप पळयता कितें तें, नाल्यार तांतयां आसात न्ही कांय ना जाल्यार कशें कितें तें पळयता. आनी तुमकां हांवें एक अपडेट दिलोच की हांव नॉर्थाक येवपाचें आसा म्हणून. जी जी कोण म्हाका कमेंट करताली पयलीं मेळपाक जाय मेळपाक ना, त्यांच्या खातीर मे बी एक गूड न्यूज आसतलो. तर इतलें तेन्ना तुमकां सांगून येता, हांव ट्राय करता सांगून येवपाचें. चला तर सद्याक आतां वता भितर आनी मेळटा तुमकां मागीर. आनी ही पळय आमची माजरां बसल्या. ॲक्च्युली न्ही माजरान काल आमकां इतको इरिटेट केलें जाणा. पयलीं तुमी पळोवन घेया काल व्हिडियोज आसा पळय हांवें मातसो शूट करून दवरला तुमच्या खातीर तुमकां दाखोवपा खातीर. सो तो तुमी पयलीं पळोवन घेया मागीर सांगता तुमकां कशें कितें तें. अरे ते पडटले वयल्यान सकल
घेऊन ओढेले सकल. त्यांचा रेबॅन किती झालं पण त्या रस्त्या वेल्यानच ना खळ्यातल्यान वयता. ते केन्ना भायर सोडू ना न्ही. शिशिशी ते कितले चिकोल जालें पळय. फातर काडून दवर, पेटे येयले जाल्यार मागीर पेट्या मारपाक मेळटले. बरी मोदल्यान आनी वयता. किले तर हो जो तुम्ही आता सीन पहिलो पळय न्हू, जो तुमकां हांवें क्लिप दाखयलो पळय न्हू, तो आशिल्लो कालचो. काल न्ही हे माजर जे आसा पळय ना, आमकां ते पिशे लागलेले भशे करपाक लागले. एक सारके तांकां भुरगीं जी आसा पळय तेजी तांकां घेवन वता. आतां कितें जालां, हो तांकां बॉक्सांतल्यान भायर काडटालो न्ही, सो ती ओके जाली आतां चलपाक एक दोन दिसां भितर. सो ती कितें करता, आतां बॉक्साक गोळो मारून उडी मारता भायर, पडटा ढबा ढबा करून सारकी. सो आनी ती चलता. हे तांकां काल ती भायर येवपाक लागतकीर न्ही तांकां घेवन वचपाक लागलें. सगळ्यांगेर भोंवता अशें तशें ताका घेवन. आनी तें बारीक माजर जें आसा पळय न्हू, ताका चलपाची संवय ना न्हू, तेज्यान चलपाक येना तें पडटा. घेवन येयला आनी हाडून दवरलें हांगा भितर, जाल्यार बी हे ताका बाबड्या ओडून ओडून व्हरता, जबरदस्ती ओडून ओडून व्हरता. सगळ्यो त्यो राटावळच काल काल आख्खो आदेश आमचो तेज्या फाटल्यानच गेला. कशें आयकन तांकां घेवन घेवन वयता भायर. आनी पेटे जे आसा पळय न्हू, ते हेका सारके दबता म्हळ्यार धरपाक पेटे दवरता तांकां इतले ल्हान आसतना वेल्यार. कशें तर आयकना. आनी आयज बाबा आसा दवरला, आत्तां उठून गेलां बसलेले हितू भितर तांकां घेवन. सो पळोवया केन्ना व्हरताले. एक्च्युली व्हेले म्हणून आमकां कांय ना, तेजेच ते आमी ताका जबरदस्ती दवरूंक शकना. बट मातशें व्हड जातकीर व्हरून येयली, तांकां चलपाक बी कळना सारकें, कांय खावपाक बी कळना. भायर घेवन गेले कडेन पेट्यान बी धरले जाल्यार मागीर तें आनी दुख्ख न्ही अशें म्हणून. सो चला, अशी आशिल्ली कालची स्टोरी आमची, कालचो आदेश तेजेच फाटले. चला तर वता हांव भितर. आतां सध्या रांदपाक जाय, लायट ना, सगळो काळोख काळोख, भायर पावस पडटा, कपडे येपा अशेंच हांगाच दवरल्यात स्टँडाचेर सुकपाक घातलेले. चला वता भितर, रांदता भिंता आनी मागीर मेळटा तुमकां. भायर न्ही सामको वारो बिरो मारून पावस पडटा, सगळें उदक भितर. आनी हेका कितली मस्ती पळय, जेवपाक आपल्यार बी येयना. आतां म्हागेलो आवाज येयलो न्ही, आतां दोगांय भायर येवपा नासतलो पळय. जेवपाक आपयल्यार बी येना, थंय प्लेटी घालून दवरला फाटल्यान, कशें येयना यो म्हटल्यार. आनी नुस्त्याचें जेवण न्ही फुडल्यान बी दिवूं शकना. आयज वारो हेवटेन तेवटेन मारता सामको वांकडो पिकडो, सगळें उदक भितर येता. परतो वारो मारलें की ना उदक भितर येता, नाजाल्यार मोस्टली न्ही उदक येना भितर. अशें करून आतां भितर पावस पडपाक लागता न्ही, तेन्ना येता मागीर भितर उदक. सगळें वॉलें जालां. हो बी ना घरा कडेन, ना जाल्यार हेका सारको फाटल्यान वरो हाडटा शेता उबारून व्हरता ताका. पळोवया कितें करता. तर पावस न्ही बारीक मोठो जायत आसा, पण थांबना कसोच. मोठो पडटा मागीर बारीक पडपाक लागता, बारीक सामको. आनी मागीर परत थोड्या वेळान परत मोठो पावस येता असो करून, पण पडत आसा कंटिन्यू असो. तर तुम्ही आतांच पळयला कसलो पावस पडटा तो. आनी आतां पळय भायर पावस बारीक पडटा सामको, दिसना पळय त्या प्रमाणे. आनी तुमचे कडेन उलयता उलयता म्हटल्यार हो बी आयलो. तर जस्ट न्ही आयला हो, आसा भितर. आतां च्या करपाक दवरल्या, दुधाची च्या जाय खंय ताका, दूद हाडलेलें आसा. तर ती च्या करून दिता ताका. आनी हें कशेंच येयना जेवपा यो म्हटल्यार.
म्हणल्यावर त्याला भय पडला काल ते त्याच्या भुरग्यांक घेऊन वताले आणि आम्ही काढून घेतलेले न्हू बॉक्स बी गरम भीतर दवरलेले सो त्याला लागून ते भिला की ते खावपा बी म्हणलं येना थंय घातले न्ही जाल्यार खाता पण हांवें त्याला नुसत्याचे घालूना थंय आम्ही त्याला नुसत्याचे घालना फुडल्या तळी फाटल्यानच तर च्या करपाक दवरलं हांवें आणि च्या करून घेता आणि तुमच्या वांगडा एक गोष्ट म्हाका शेअर करपाची आहे ती करता मागीर पहिली च्या करून घेता टायम जाता न्ही मागीर एकदा लेट झालो न्ही मागीर मागीर जेवपाक हे जाता न्ही आता एक आता जस्ट न्ही सवा पाच सुमार झाल्या आणि जर संग सुमार अशी च्या पिली मागीर जेवपाचे टायम आता ते आता जस्ट च्या पिली कशी आणि जेवप अशें जाता ताका लागून पहिली च्या पिवून घेता आणि मागीर न्हू तुमच्या वांगडा एक गोष्ट जी आसा पण ती शेअर करता हेडे न्ही कालचो वर आयज परत स्टार्ट केला आमकां बेजार हाडटा सांज जाली की अशेंच करता आतां जो तांकां भितर घालता पाय नाही नाका भितर आणि हे एकले असते फसं घालता सारखे फसं फसं करून ह्यांच्यानी हे बाहेर लाग जे असा पण ते चालूच असतं ते आता कसेच ऐकना असं नाचत असावं बाहेर बसला त्याला लागून आणि ते आता आमच्या डेलीचेच असतले थोड्या दिस हे करत रावतले ते आमकां आणि त्याच्या बाहेर सांगपाचे म्हटलं जसे की तुमकां हांवें आताच सांगले पहिली की माका तुमच्या वांगडा किती शेअर करपाक असा म्हणा शेअर इन सेन्स असं काय ना मोठी गोष्ट अशी पयर ज्या दिसा हांव सावड्ड्या गेल्ले पहिली ज्या दिसा माझा बर्थडे आशिल्लो पण त्या दिसा हांव मार्केटान गेल्ले आणि थंय हांवें कॉस्मेटिक शॉपार एक बारीकसो व्हिडिओ जो असा पण त्याचा क्लिप घेतलेलो बारीकसो एक क्लिप शूट केलो सो तेजेर न्ही म्हाका कोणे कमेंट केलं की तुवें खंयची लिपस्टीक घेतला खंयचो शेड घेतला तो दाखय असे म्हणा तर आणि त्याच्या पहिली न्ही एक दीस म्हाका कोणे तरी कमेंट केलो की तू जो यूज करता पण तर ती लिपस्टीक खंयच्या ब्रँडाचे आणि तेजो शेड खंयचो तो सांग असे म्हणून आपल्या आवडलो असे म्हणून तर म्हटलं चल एक एक आणि ते नाका असे सोमतीच तुमच्या वांगडा माझी लिपस्टिक कलेक्शन जे असं पण ते शेअर करूया असे म्हणून शेअर इन सेन्स असे न्ही की हा माझ्याकडे जितले सगळे असा पण न्ही ते सगळे दाखयना एक एक ब्रँडाची एक एक न्ही लिपस्टीक तुमकां दाखयता म्हणल्यार हांव खंयच्या ब्रँडाची कसली यूज करता ती आता पळयात जर तर दाखोवपाक गेले न्ही मागीर व्हिडिओज असो पळय तर खूप लेंथी जातलो तुमकां बी बेजार येतलो आता न्ही सध्या ही इनसायटाची लिपस्टीक असा तर न्ही हितून माझ्याकडे हो शेड असा आणि ह्याच्या भायर न्ही लिक्विडानच आणि तीन शेड असा लिक्विड लिपस्टीक भितरच आणि त्याच्या भायर इनसायटाचेच न्ही माझ्याकडे मॅट जे येता पळय न्ही तितून माझ्याकडे दोन शेड असा तर हे जर सगळे दाखोवपाक गेले न्ही आता पण इनसायटाचेच पाच लिपस्टीक आणि मागीर त्या बगर शुगर पॉपाचे असे करून जर सगळे दाखोवपाक गेले न्ही व्हिडिओज असा पळय तर खूप लेंथी जातलो त्याला लागून किती करता एक एक ब्रँडाचे एक एकूच लिपस्टीक जे असा पळय ती तुमच्या वांगडा शेअर करता तर सगळ्यात पहिली न्ही ही हातीन काढलेली असा ती लिपस्टीक तुमकां दाखयता चड असे फूल डिस्क्राईब आणि करपाक वचना जस्ट न्ही ब्रँड आणि तुमकां शेड जो असा पळय तो सांगता तर सगळ्यात पहिली हो असा इनसायटाची लिपस्टीक लिक्विड लिपस्टीक आणि हे जो शेड असा न्ही 15 पिंक प्ले आणि ज्या दिसा म्हाका कमेंट आयल्लो पळय न्ही की हांवें लायिल्ली आणि तुवें खंयचो लायला का म्हण तर तुवें जो इचारलेलो पळय न्ही तो हो शेड इनसायटान 15 शेड हेजो पिंक प्ले त्याच्या भायर नेक्स्ट हांगासर असा ऑलिव्हियाची आणि ह्याचो शेड असा 07 शॉक मी पिंक तर ही ऑलिव्हियाची तर न्ही तुमकां जेन्युअनली सांगपाक म्हटल्यार न्ही ही जी लिपस्टीक असा पळय न्हू ती लायली की ना चडूच न्ही सामकी ड्राय अशें पडटा लिप्स जे आसा पळय न्हू सामकी अशे क्रॅकी क्रॅक्स अशे येयल्या म्हणजे केकी टायप जाता म्हाका आवडना हो सो हांव कितें करता खंय अशें लागीत बी वचपाचें आसा न्ही जावं जाल्यार मातशी न्ही डॉट डॉट लायता आनी मागीर न्ही बॉटान स्प्रेड करून घेता डायरेक्ट जरी फुल्ल लिपस्टीक लावपाक गेली न्ही फस्ट थींग म्हणटा लाँग लास्टींग ना आनी सेकेंडली फुल्ल न्ही ड्राय पडटा सो आतां मे बी म्हाजे लिप्स जे आसा पळय न्ही ते ड्राय मे बी ताका लागून तशी जाता आसतली तुमकां सूट जावपाक शकता तुमी एकदां ट्राय करून पळयात बट हांवें न्ही फस्ट आनी लास्ट म्हाजे कडेन हो जो आसा पळय न्ही ऑलिव्हियाचो तो हांव मुखार बी घेवचें ना ह्या ब्रँडाचे कित्याक की म्हाका सूट जायना नेक्स्ट ही हांवें काल हाडल्या ती झुडियोन तुमकां दाखयल्ली पळय न्ही काल न्ही सॉरी पयर तर हो झुडियोचो P2 शेड जो आसा पळय तो हो पळय तर ही फस्ट म्हाजे कडेन झुडियोन हांवें केन्ना न्ही कॉस्मेटीक जे आसा पळय न्हू ते ट्राय करूं नाशिल्ले फस्ट टायम हाडला हांवें लिप बाम हे ते कितें कितें आणि ही न्ही हांवें अजून लावना सो हांव तुमकां हेजो रिव्ह्यू जो आसा पळय न्हू तो सांगपाक शकना कित्याक हांवें अजून ही यूज करूं ना आणि त्याच्या बाहेर नेक्स्ट म्हाजे कडेन आसा ही शुगर पॉपाची लिक्विड लिपस्टीक ह्याचो शेड असा 13
हा पळयात. आणि ही लिपस्टिक जी आसा पळय न्हू ही बी बरी आसा. जे दिसा हांव हांगा गेल्ले पळय न्ही झुडयोन त्या दिसा जी लायिल्ली पळय न्हू तो हो शेड. आणि जेणे कोणे म्हाका कमेंट केल्लो पळय तुवें त्या दिसा खंयची लिपस्टिक शेड घेतली का म्हणून, तर हांवेनी हो लिपस्टिक शेड घेतलेलो त्या दिसा शुगर पप्पाचो. आणि नेक्स्ट त्याच्या भायर म्हाजे कडेन हांगासर लिक्विड लिपस्टिकान भितर आसा ती ही किस ब्युटीची. तर हो न्ही मातसो ऑरेंजीस टायप असो जसो हांगा दिसता पळय न्हू तसो ना, मातसो ऑरेंज असो मारता पण लायतकीर एकदम बेस्ट दिसता. मी हांगासर पळोवपाक शकता मातसो ऑरेंज असो आसा, रेड ऑरेंज असो बरं दिसता लायतकीर. आणि ही बीन न्ही बरी उरता लाँग लास्टींग अशी. आणि नेक्स्ट ही शुगर पॉपाचीच म्हाजे कडेन आसा मॅटान हो शेड. सोप्पा गेलो बरं असा, केन्नाय असे मार्केटान बी वता असताना चडसो हांव होच यूज करता, मातसो लायट असा न्ही ताका लागून. आणि कितें जाता अशें करून अशे जे ट्यूब्स असता पळय न्ही बाबा तितले हायलायट जायना, आणि हे जे लिक्विड असता पळय न्ही ते मातशे हायलायट जाता न्ही ताका लागून. करंट गेलो आमचो. सो नेक्स्ट म्हाजे कडेन असा हय ब्लू हेवनाची ही लिपस्टीक. लायट गेले न्ही ताका लागून मातशे हे जातले तुमकां. तर नेक्स्ट ही म्हाजे कडेन ब्लू हेवनाची लिपस्टीक असा. हे बी बरी येता ब्लू हेवनाचे हे जो मॅट लिपस्टीक येता पण त्यो बी एकदम बरं येता. इफ सपोज जर तुमकां चड लिप्स हायलायट बी करपाचे ना, थोड्यांक आवडना न्ही खूब अशी डार्क लिपस्टीक बीन, जाल्यार ब्लू हेवनाक तुमी वचपाक शकता बरं येता. आतां अशें ना की हांव खंयच्या ब्रँडाचें प्रमोशन अशें करना, म्हाजे जेन्युइन रिव्ह्यूज आसा पळय न्हू तो दिता तुमकां. नेक्स्ट हांव हांगासर L18 बी लिपस्टीक यूज करता. जाणा खूब जाणां म्हणटले L18 आनी कोण यूज करता का म्हणून, करता हांव. आतां अशें खंय जाग्यार वयता जे कडेन लिपस्टीक लावपाची गरज ना पळय न्हू त्या कडेन हांव L18 लिपस्टीक लावन वयता. कित्याक की तुमकां तर खबरूच आसा जे कोण म्हाजे रेगुलर व्हिवर्स आसा, म्हाका लिपस्टीक ही लागताच. म्हाका जाय लिपस्टीक, म्हाका आवडटा लिपस्टीक लावपाक. तुमी म्हाका लग्नाक वता आसतना फक्त लिपस्टीक लाव आनी पॉन्स पावडर लावन सुद्दां चल म्हणलो न्ही हांव वता, म्हाका कांय प्रॉब्लम ना. बट तुमी जर म्हाका अशी देवळान वता मुगो थंयच लिपस्टीक कितें लायता म्हणलें न्ही जाल्यार म्हाका ऑड दिसतलें. म्हाका लिपस्टीक नासतना भायर सरपाकच कळना खंयच. सो हांव कितें करता अशें खंय लागीं खंय वता पळय न्ही तेन्ना हांव ही L18 म्हजे कडेन दोन शेड आसा हे न्यूड टायप, तुमी हांगासर पळोवपाक शकता. तर ते यूज करता नाल्यार टिंटेड लिप बाम जो आसा पळय तो यूज करता. आनी आतां जे जे तुमकां हांवें ब्रँड दाखयला पळय न्हू ते ब्रँड हांव यूज करता इतलेच. शुगर पॉप, मागीर इनसायडाचे ऑलिविया, मागीर झुडयोचे आतां हाडला तो L18, ब्लू हेवन, हे सगळे जे ब्रँड आसा पळय ते हांव यूज करता. बट जर तर तुमी म्हाका विचारले न्ही तुज्या हितून सगळ्यांत भितर फेवरेट खंयचो गा म्हण ब्रँड, जाल्यार म्हाजो ऑल टायम फेवरेट खंय गेलो पळय इनसायट. इनसायटाचे लिपस्टीक जे आसा पळय न्हू ते म्हाजे ऑल टायम फेवरेट, म्हाका आवडटा. तुमी आतां मॅट म्हणा, लिक्विड म्हणा, खंयचेय जावं म्हाका इनसायटाचे लिपस्टीक भरपूर आवडटा. कित्याक की मेन म्हटल्यार म्हाजे ड्राय लिप्स, सो तेजेर सूट जाता लिप्स जे आसा पळय न्हू ते ड्राय पडना एटलिस्ट म्हाजे तरी. आणि सेकंड थिंग म्हणल्यार लाँग लास्टींग उरता. बट बाकीचे जे इतल्यो हांवें लिपस्टीक यूज केल्या पळय न्हू तितू भितर म्हाजे तरी लाँग लास्टींग म्हणल्यार इनसायटाची लिक्विड लिपस्टीक जी आसा पळय न्हू ती. तर ह्यो आशिल्ल्यो म्हज्यो काहीश्यो लिपस्टिक्स जे तुमी विचारलेले, सो ताका लागून तुमच्या वांगडा शेअर केला. आणि एक हे बीन सांगता की अशें ना की हांव म्हणटा न्ही आतां की म्हाका ही लाँग लास्टींग उरना जावं लिप्स जे आसा पळय न्हू ते ड्राय पडटा, आनी इनसायटाची जी आसा पळय न्हू ती बरी येता लाँग लास्टींग उरता आनी लिप्स बी ड्राय पडना अशें हांव म्हणटा. तेणी म्हाजे लिप्साचेर हेजो रिजल्ट जो आसा पळय न्हू रिव्ह्यूज आसा पळय तो हांवें यूज करून, अशें ना की म्हाका इनसायटाची सूट जाता हेजी ऑलिव्हियाची सूट जायना. तुमकांय बीन हेजी सूट जातली जावची ना, ही सूट जातली अशें कांयच ना. तुमी एकदां यूज करून पळया, मे बी तुमकां ही बरी येवपाक शकता, तुमकां आवडपाक शकता, ही आवडपाक शकना अशें बी जावं शकता न्ही. ते आपआपल्याचेर डिपेंड आसता, बट म्हाजी ऑल टायम फेवरेट इनसायट. सो लायट पळोवया केन्ना येता ती आतां. सो लिपस्टीक हांगा तसा काडून दवरता मागीर. आनी लायट गेली न्ही पावले येता येतली रोखडी तशी. आतां पावस बिवस चड ना न्ही जाल्यार येता रोखडी. ते दार घातलं रे आनी येयले परत लज नाशिल्लें. सो ताका ते आतां परत घेवन वता न्ही म्हणून हेणे बॉक्स व्हरून भितर दवरला.
सो पावसात नी बाहेर भोवपाक बरे दिसता. लॉंग ड्रायव्ह बीन कितलं गर झालं. आणि हा काय झालं, तू माझ्याहून गर नी. पावसानी वैटल तर पावसानी वैटल किंवा गरमे दिसानी टॅन जाते की काळे सावळे म्हणजे पावसात निवडा. चला तर आमची चहा बी सगळी झाली, स जाऊन गेली दिसता. आणि आमगे डेली हांव काम करता सध्या, डेली काम झाला ते थांबवप. चल भुरग्या घेऊन असणार ग मातशी वड जाऊ मागीर घेऊन वचून हे काम झालं. डेलीचे काम झालं सध्या, एक्स्ट्रा काम. आणि मातशी उजवाड असतं ना शॉपार, वचून येऊ ताती घेऊन येऊ. आता रातचे जेवणाची तयारी नी डिनरची. तर जेवण असं काय ना, पोया लाईटले म्हणता शीत बी नका खाय त्या. तर पोया तातिया हाड म्हटल्या, भुर्जी बी किती करपाचे. चला तर ह्याच्याच वांगडा आयचो व्हिडिओ जो असा पण तो बी सांगा सेंड करता. जाणा आयचो व्हिडिओ जसो पण तो सामको बारीक असो आशिल्लो. स्टील होप करता की तुमकां आयचो व्हिडिओ जसो पण तो आवडलो असतलो म्हणून. चला तर मेळ्या फाल्यां सांजचे 6 वरांचेर असोच आणि एक नवो आणि इंटरेस्टिंग असो व्हिडिओ घेऊन. तो मेरेन तुमकांय रेसिपी आणि कसलंय ट्रॅव्हल कितें दिन बेजार येत न्ही ताका लागून तुमकां एक आमकं बेजार नाही, तुमकं पोहून बेजार येत नाही असं म्हणतो. रेसिपीज बी तुमकं डेली डेली पोहपा बेजार नाही म्हणून गॅप घेतला रुटीन असं आहेस. चला तर मेळ्या फाले संजय, तो मेरेन माझे व्हिडिओज असेच पळत राहत. व्हिडिओ आवडले जाल्यार लाईक शेअर सबस्क्राईब करपाक विसर नका. आता चला मेळ्या फाले संजय, तो मेरेन थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. आणि बी आपण तुमकं बाय बाय म्हणता. किती गो बाय म्हण, बाय म्हण, बाय म्हण ना उलेन ते रागार आमचे फुगोन बसले ते मावशी.